विदर्भासह मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती दिसून येते आहे. हंडाभर पाण्यासाठी हिंगोलीच्या नागरिकांचीही पायपीट सुरू आहे. पाहूयात एक रिपोर्ट. विहिरीत एकाच वेळी पडणारे हे पोहरे पाहून हिंगोली जिल्ह्यातल्या खंडाळा गावातल्या दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते. गावात एकच विहीर, पाणी नाही मिळालं तर दिवस कसा काढायचा हा गावकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न. नैसर्गिक झरे सुरू राहतील तोपर्यंत गावाला कसं बसं पाणी पुरतं. मात्र डिसेंबरपासून तर गावाला टँकरनंच पाणी पुरवठा करावा लागतो. त्यानंतर पाण्यासाठी पायपीट गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली. एकच विहीर आहे आणि याच विहिरून बाकीचे सर्व लोक पाणी मिळतात आणि हे पाणी फक्त डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरते. नंतरचे 4 महिने ऑगस्टपर्यंत आम्हाला जवळपास 4 किलोमीटरहून पाणी आणावं लागते. पाण्यासाठीच फक्त आमची भटकंती होते या गावाल्यांची. त्याच्यामुळं एवढी भीषण टंचाई असल्यामुळं गव्हर्नमेंटनं आमच्यासाठी काहीतरी म्हणजे चांगली पाईपलाईन खतून घरोघरी नळ खत देऊन पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. दरवर्षी लाखो रुपये खर्च करून खंडाळा गावाला टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची वेळ काय यावी असा सवाल गावकरी विचारतायत. 4 हंडे भरली की पाणी पुरत नाही, पुन्हा बाकीच्या माणसाला बसावं लागते, पुन्हा थोडं थांबून पाणी येते. खूप अडचण आहे पाण्याची, पण सरकारनं काही पाया पाहिजेत, काही मदत द्या पाहिजेत पाण्यासाठी. दरवर्षी होणारी गावकऱ्यांची पायपीट यंदा तरी थांबावी यासाठी जिल्हा प्रशासनानं जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळाद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना राबवावी आणि गावाला टंचाई मुक्त करावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत. आमची लेकर बाळ सायकल, आम्ही सायकलीवर इकून तिकून आम्ही पाण्याचा हे पाणी पिण्यासाठी आंघोळी करायसाठी आम्हाला खूप बरीच अडचणी. आमचं म्हणणं कसं की शासनानं आम्हाला काही पण नळ योजना करून द्यावं. एवढ्या भीषण पाणी टंचाईत तरी पुढाऱ्यांनी एकत्र येऊन गावात नळ योजना आणून प्रश्न सोडवावा एवढीच अपेक्षा खंडाळ्यातल्या गावकऱ्यांची आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.